असामाजिक तत्वों ने कार में स्टंट दिखाकर हंगामा मचाया। यह वारदात सदर के छावनी परिसर में हुई। 5 दिन बाद बुधवार को घटना का वीडियो वायरल होने के बाद सदर पुलिस हरकत में आई। कांटी मार्ग में एलाइट ऑटो केयर लॉन है। इस गैराज में मरम्मत के लिए आई ग्राहकों की लग्जरी कारों का स्टंट में इस्तेमाल किया गया। ताजा घटना 1 अप्रैल की रात की है। 5 लग्जरी कार में सवार होकर युवकों का समूह छावनी मार्ग पर पहुंचा। एक युवक रूफ टॉप पर खड़ा हो गया जबकि अन्य साथी कार में सवार हो गए। इसके बाद मार्ग पर कार में स्टंट दिखाने लगे। यह देखकर लोगों की भीड़ जुट गई। आरोपियों ने स्टंट का वीडियो भी बनाया। बुधवार को स्टंट का वीडियो वायरल हो गया जिसके बाद आला अधिकारी हरकत में आए। सदर पुलिस को मामला दर्ज करने के निर्देश दिए जिसके बाद पुलिस हरकत में आई। उसे जांच करने पर ऑडी कार क्रमांक MH12GW0100 को मुशीर आबिद शेख, भालदारपुरा स्कॉर्पियो क्रमांक MH40AC8591 को विपिन वेणुगोपाल नायर, गोधनी बॉक्स वैगन क्रमांक MH31EA2786 को मयालवीन मंशीराम वर्ठी आदिवासी नगर बेरामजी टाउन टाटा सफारी क्रमांक MH40BJ3036 को असलाम बैग टीपू सुल्तान चौक यशोधरा रेनॉल्ड क्रमांक MH43AT9864 को हसन बशीर शेख अजरत टॉवर छावनी और इमरान असागर अंसारी छावनी द्वारा चलाए जाने का पता चला था। इसके बाद सदर पुलिस ने आरोपियों के खिलाफ स्टंटबाजी, हुड़दंग मचाने, लोगों की जान को जोखिम में डालने और मोटर वाहन कानून के तहत मामला दर्ज किया है। काल दुपारी एक वायरल वीडियो माझ्याकडे आला होता। त्याच्यामध्ये 2 ते 3 गाड्यांवरती काही तरुण मुलं बनेटवरती बसून स्टंट करताना दिसली। त्यानंतर आम्ही सदर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला, COCशी संपर्क साधून 5ही गाड्यांचे नंबर घेतले। त्यावरनं गाड्या आयडेंटिफाय झाल्या। गाड्या आयडेंटिफाय झाल्यानंतर त्याच्यातनं लोक आयडेंटिफाय झाले। संध्याकाळपर्यंत आमच्या ताब्यामध्ये 5 पैकी 3 गाड्या होत्या। 2 गाड्या आता एक थोड्याच वेळात ताब्यामध्ये आमच्या येत आहेत आणि 7 जण जे आहेत ते 7 जणांपैकी 6 जणांना आम्ही सूचनापत्र देऊन नंतर सोडलेलं आहे। त्यांच्यामध्ये IPCच्या अंडर आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत। हा प्रकार चौकशी केली असता 1 तारखेच्या पहाटेचा 1 वाजताचा आहे। छावनी सदर रोडवरचा हा प्रकार आहे। हे ऑटोमोटिव्ह चौकाच्या जवळपास एक गॅरेज आहे गाड्या दुरुस्तीचं आणि नवीन गाड्यांच्या विक्रीचं। त्याच्यामधील ह्या गाड्या त्याचा मालक याच्या संगनमताने यांनी बाहेर काढल्या होत्या आणि त्यांचं जॉय राईड प्लस स्टंट असा हा प्रकार झालेला आहे। मालकावरतीसुद्धा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि उर्वरित गाड्यासुद्धा आम्ही ताब्यात 2 गाड्या आहेत त्या घेत आहोत। त्याच्या व्यतिरिक्त ज्या मोटर व्हेकल ॲक्टखाली ज्या कारवाया होतात, ब्लॅक फिल्मची असेल, मॉडिफिकेशन ऑफ नंबर प्लेट असेल, त्या कारवाया आम्ही आज पूर्ण करून घेत आहोत, दंडात्मक कारवायासुद्धा। सर, म्हणजे ह्या गाड्या गॅरेजमधल्या असेल तर मग मूळ मालकाला याची कल्पना नाही आहे? मूळ मालकाला कल्पना आहे की नाही ह्याच्याबद्दल कल्पना नाही, पण मूळ मालक हा आम्ही आरोपी याच्यात बनवलेला आहे आणि त्याच्याकडे आम्ही विचारपूस करत आहोत। मला प्रथमदर्शनी अशी माहिती मिळते की मूळ मालकाच्या माहितीनेच ह्या गाड्या बाहेर काढल्या गेल्या। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी, BCN News, नागपुर।